कितीही खराब मूड असू दे. लेखक अमित बिडवे, आवाज जगदीश हिरेमठ. आपली चिल्ली पिली शाळेतून आली की बॅग भिरकावून मिठीत शिरतात. तो घामट वास, सकाळी निघतानाच फक्त पांढरे दिसणारे ते सॉक्स, खिशाला पडलेले शाईचे डाग, इतके दमलेले असताना देखील अखंड चाललेली ती ट्यूट्यू, त्यांच्या गालावर हात फिरवताना आपल्यालाच खुदकन येणारा हसू. कितीही खराब मूड असू दे मग, अचानक येणारा कॉलेजच्या जीवनातला जिगरी दोस्ताचा फोन. त्याने उत्साहात म्हटलेलं हॅलो, पण आपल्या डिम हॅलोनी त्याने इतक्या वर्षांनंतरही ओळखलेला आपला मूड. मी येतोय उद्याच, बोलू आपण डिटेलमध्ये, पार्टी करू, पण बिल तू द्यायचं हा, असं म्हणत फोन कट करताना आपल्याला येणार हसू. कितीही खराब मूड असू दे. याचं बायकोशी काहीतरी वाजले परवापासून, तिला तर आपण काही बोलू शकत नाही, पण आपल्या लेकाची आपल्यालाच काळजी. फार इमोशनल आहे पोरगा, हे समजून घेत कधी नव्हे ते टीव्ही समोर एकटाच जेवत बसलेल्या आपल्याला सोबत म्हणून आवडत नसताना, त्यातलं काही समजत नसताना देखील खाली जमिनीवर बसून भाजी निवडता निवडता आपल्यासोबत मॅच पाहत बसलेली आई. मग श्रीलंकन बॅट्समननी सिक्स मारली, ग्राउंडवर टाळ्या वाजल्या, तरी काही न समजता खुश होणारी आई, तिला तसं हसताना पाहून आपल्या गालावर येणारा हसू. कितीही खराब मूड असू दे मग. दाटून आलेलं आभाळ, जीव घेणारा उकाडा, घरात आपण एकटेच, कामावरून येणाऱ्या बायकोला पावसाने कुठे अडकून तर पडायला होणार नाही ना, ही भीती. बाल्कनीतून खाली जमिनीवर ठिपक्यांची नक्षी दिसायला लागते, धुंद वास पसरायला लागतो. खिडकीच्या झुळझुळणाऱ्या पडद्यांना एका हातानं धरून आपण दुसऱ्या हातानं सीडी प्लेअर सुरू करतो. थर्मसमधील काफी मगात ओतून दोन्ही ओंजळीत ती ऊब गोळा करत असतानाच आकाशात जोरात वीज कडाडते, त्याचा फ्लॅश जाणवतो. बायकोची काळजी जास्तच वाटते, तिला परत मोबाईल लावतो, परत एकदा क्षेत्र के बाहेर. काळजी आता पसरायला लागते. बेगम अख्तरचा सूर कानावर पडतो. कॉफीचा मग घेऊन मी आराम खुर्चीत बसतो, कॉफीचा वास घेतो, एक घोट घेतो, ती चव खोलवर आत पसरते बेगमच्या सुरांसारखी. पावसाचे तुषार वाऱ्यामुळे तोंडावर येतात, तो गारवा सुखावतो. कुठूनशी मनी येऊन मांडीवर बसते. मनीला कुरवाळत मी दूरवर पावसाकडे बधीरपणे बघत राहतो, मनातली काळजी लपवत. अचानक मोबाईलचे रिंग वाजते, मी भानावर येतो. अहो, कालावर पसरणारे ते हसू, अगदी कुठलाही मूड असो मग.